दोन कप बेसन मध्ये भरपूर अशी मिठाई आणि तेही कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये। रक्षाबंधन स्पेशल आज आपण मिठाई पाहणार आहोत, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला दोन कप बेसन घ्यायचे आहे। तर हे बेसन व्यवस्थित चाळून मी घेतलेलं आहे। बेसन चाळून घेतल्यानंतर गुठळ्या होत नाहीत, त्यासाठी बेसन चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे। लागल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान याचं बॅटर बनवायचं आहे। तर एकदम पाणी आपल्याला इथं घालायचं नाही। तर इथं सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आहे, तर आपल्याला आणखीन पाणी इथं लागणार आहे। तर इथं आणखीन मी अर्धा कप पाणी घालून छान याचं बॅटर बनवणार आहे। तर इथं माझ्या बेसनला दीड कप पाणी लागलेलं आहे दोन कप बेसनसाठी। तर तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी घाला। छान व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचंय, एक सुद्धा गुठळी अजिबात ठेवायची नाही। आता हे छान फेटलं गेलेलं आहे, तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर पाहिजे। आता हे झाकून थोडस बाजूला ठेवूया आणि आता इथं पाकाची तयारी करूया। त्यासाठी इथं गॅसवरती मी भांडं ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला दोन कप साखर घालायची आहे। दोन कप बेसनसाठी इथं दोन कप साखर आपल्याला वापरायची आहे। यामध्ये एक ते सव्वा कप आपल्याला पाणी घालायचं आहे। आता आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे, नाहीतर मग हे खाली बुडाला चिटकू शकतं। आपल्याला इथं एक किंवा दोन तारीत पाक बनवायचा नाही, फक्त यामधली साखर विरघळली पाहिजे आणि पाक थोडासा उकळला पाहिजे। इथपर्यंतच आपल्याला हा पाक पाहिजे। तर इथं साखर आपल्याला विरघळण्यासाठी आपण सतत असं ढवळत राहायचंय। आता इथं साखर पण विरघळलेली आहे आणि पाक छान उकळलेला आहे। यामध्ये आता एक फ्रूट कलर थोडासा मी यामध्ये घातलेला आहे, थोडासा कलर व्यवस्थित दिसावा यासाठी। तुमच्याकडे कलर असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं। आता पाकाला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आता विलायची घालून घ्यायची। तर थोडीशी विलायची मी साखरेमध्ये वाटलेली आहे, आता यामध्ये घालून घेतलेली आहे। तर मिठाईमध्ये विलायची खूप छान काम करते आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप छान येते। तर इथं थोडस बोटाला चिपचिप लागलं की गॅस बंद करून घ्यायचा। आता इथं कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडस। तेल छान तापू द्यायचंय, आपल्याला पाहायचंय थोडस टाकून कडकडीत असं तेल आपलं तापलेलं पाहिजे। आणि तेल तापल्यानंतर आपल्याला याचं जे बॅटर बनवलेलं आहे त्या बॅटरचे आपल्याला छान असे छोटी 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 अशी बुंदी पाडून घ्यायची। तर अशा पद्धतीचा झारा असेल तुमच्याकडे किंवा मग खिसणी असेल तर खिसणीने सुद्धा पडतं, तर अशा पद्धतीनं थोडंसं पातळ बॅटर बनवायचं आहे आणि या झाऱ्यामध्ये घालून आपल्याला थोडंसं हाताने असं टॅप टॅप करायचं, म्हणजे बुंदी जी आहे ती बारीक पडते, छोटी छोटी पडते। छान गोल गोल पडते। तर अशा पद्धतीनं मी हे बुंदी गाळून घेतलेली आहे। तर याला आता जास्त वेळ आपल्याला तेलामध्ये ठेवायचं नाही, कारण आपल्याला जास्त कडक बुंदी काढायची नाही, थोडीशी मऊ असली तरीही चालते। तर लगेच आपण हे काढून घेऊया। घाणा काढल्यानंतर थोडस तेल आणखीन तापू द्यायचं आणि मग नंतर दुसरा घाणा टाकायचा, म्हणजे बुंदी ही आपली लवकर तयार होते आणि गोल गोल ही पडते। तर त्यासाठी इथं थोडस तेल तापू दिलेलं आहे मी आणि नंतर दुसरा घाणा मी यामध्ये करून घेतलेला आहे। तर
तर अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी गाळून घेणार आहे। तर आपण इथं बुंदीचे लाडू वगैरे करणार नाहीत, तर मिठाई करणार आहोत। तर त्यासाठी छोटी छोटी अशी ही बुंदी आपल्याला गाळून घ्यायची। आपण जर अशा घरच्या घरी मिठाई बनवल्या तर लहान मुले सुद्धा किंवा मग घरची सर्व मंडळी खूप आनंदाने खातात। विकत्रीच्या मिठाईपेक्षा आपण घरी बनवलेली मिठाई खूप छान लागते खाण्यासाठी, आणि विकत्रीच्या मिठाईमध्ये खूप जास्त साखर असते, त्यामुळे आपण असंच घरच्या घरी मिठाई बनवू शकतो। तर अशा पद्धतीने मी पूर्ण बुंदी यामध्ये गाळून घेतलेली आहे आणि एकदम बारीक पडलेली आहे, छान मऊ पण झालेली आहे, एकदम कडक सुद्धा काढायची नाही। तर आता आपण जे बनवलेला पाक आहे तो पाक यामध्ये घालून घ्यायचा। तर संपूर्ण पाक यामध्ये अगोदरच घालायचा नाही, थोडा थोडा पाक यामध्ये घालायचा आणि सतत आपल्याला हे ढवळत राहायचंय। रक्षाबंधनला आपण वेगवेगळ्या मिठाया बनवतो, तर आपल्या घरी भरपूर असे पाहुणे आलेले असतात आणि बाहेरून मिठाई आणायची म्हणलं तर खूप असा पैसा जातो। तर घरच्या घरी आपण एकदम झटपट होणारी आणि खायला पण एकदम चविष्ट टेस्टी अशी मिठाई घरच्या घरी बनवू शकतो। तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची मिठाई घरी बनवून पहा, नक्कीच सर्वांना आवडेल। आणि तुम्ही एकदाच काय सतत अशा पद्धतीच्या मिठाया तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता। तर हा पूर्ण पाक मी आता या बुंदीमध्ये घालून घेतलेला आहे। तर आता आपल्याला थोडंसं गॅसवरती ठेवायचं आहे हे भांड, आणि हा पाक पूर्ण आटेपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचंय। आपण इथं कच्चा पाक केलेला होता आणि गॅसवरती ठेवल्यानंतर हा पाक पूर्णपणे घट्ट होतो आणि बुंदी जी आहे ती व्यवस्थित घट्ट व्हायला लागते। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही मिठाई करायला किती सोपी आहे आणि अगदी 10 मिनिटात हे होते। तर इथं आपलं बऱ्यापैकी पाक व्यवस्थित घट्ट झालेला आहे आणि बुंदी सुद्धा व्यवस्थित ह्या पाकामध्ये मिक्स झालेली आहे। आणखीन थोडंसं याला परतून घ्यायचं, कमी गॅसवरती आपल्याला छान पाक आपला घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचंय। तुम्ही पाहू शकता एकदम जास्त पाक होता आपला, तर अगदी सर्व पाक या बुंदीमध्ये मिक्स झालेला आहे आणि एकदम आपली बुंदी छान झालेली आहे आणि कलर टाकल्यामुळे सुद्धा याला छान असा कलर आलेला आहे। आता व्यवस्थित हे बुंदी जी आहे ते भांड सोडायला चालू केलेली आहे, तर तुम्ही याला उतरावून खाली थोडंसं थंड करू शकता, नाहीतर हे हाताला चटके बसू शकतात। थोडंसं किंचित थंड झाल्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट घाला। आता थोडा थोडा गोळा हातावरती घेऊन आपल्याला छान याचे गोळे बनवून घ्यायचे। जर तुमच्याकडे मगजचे बी असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता, किसमिस घालू शकता। मिठाई असल्यामुळे यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट टाकले तरीही चालतात। तर अशा पद्धतीने मी ही मिठाई तयार केलेली आहे। एकदम हातावरती घेऊन गोल गोल छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करायचे। त्याच्यावरती मी थोडस पिस्त्याचे काप करून लावलेले आहेत। तुम्ही चांदीचा वर्क हे घालून याला छान सजवू शकता। अशा पद्धतीची मिठाई बनवून पहा यावर्षी रक्षाबंधनला, आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झालेली आहेत। तर तुम्हाला दररोज अशी मिठाई पाहायला मिळेल, त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।